नमस्कार मंडळी, मी विधान गुरु तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। तर आज मी निघालो आहे एक नवीन पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी। आता सध्या आहे मी दादरला आणि जर तुम्ही बघाल तर रात्रीचे वाजले आहे 10:15। मी पुण्यावरून आलो आहे आता सध्या आणि आपण चाललो आहे गुजरातमध्ये एकतानगर या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्थळाला भेट देण्यासाठी। पुण्यावरून सगळ्यात पहिले दादरला आलो कारण की आपली जी ट्रेन आहे एकतानगरला जाण्यासाठी ती ट्रेन आहे आपल्याला दादरवरून रात्री 12:00 11:50 एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेस दादर एकतानगर ती ट्रेन म्हणजे डेली रनिंग ट्रेन असते ती। तर त्या ट्रेनने मी जाणार आहे एकतानगर या ठिकाणी। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी घेऊन जाणार आहे डिजिटल माध्यमातून। तर त्या ठिकाणची तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की जसं की तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला कशा प्रकारे भेट देऊ शकता, कसे जाऊ शकता, तिथले तिकीट प्राईस वगैरे किंवा त्या ठिकाणी बघण्याची स्थळं कोणती आहेत, म्हणजे आपण कोणत्या दिवशी तिथे जावे, कोणत्या दिवशी जाऊ नये वगैरे, ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल किंवा ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता पूर्ण। आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुण्यावरून पण डायरेक्ट ट्रेन आहे एकतानगरला जाण्यासाठी। तर एकतानगर हे जे रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन आपलं जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे त्याच्याजवळचं सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे त्याच्यासाठीच त्यांनी हे रेल्वे स्टेशन तयार केलं आहे, नवीन रेल्वे स्टेशन आहे, जेणेकरून आपण एकतानगरला जाऊन त्या ठिकाणाहून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला आपण भेट देऊ शकतो। मी तिथून काही फॅसिलिटी पण आहे जसं की फ्री बस सेवा वगैरे स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत। तर पुण्यावरून पण डायरेक्ट ट्रेन आहे जर का तुम्हाला जायचं असेल स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुण्यावरून, तर फक्त सोमवारी ट्रेन आहे ती, आठवड्यातून एकच दिवस असते आणि ती काहीतरी चेन्नई सेंट्रल MGR एक्सप्रेस असं काहीतरी आहे। तिचं नाव आणि नंबर मी तुम्हाला इथं व्हिडिओला टाकून देईल। तर आता सध्या मी दादरला आहे कारण की ती ट्रेन तिथून आठवड्यातून एकदाच असते, पण दादर ते एकतानगर ही जी ट्रेन आहे दादर एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेस ही डेली असते ट्रेन ही। तर तुम्ही पण जाऊ शकता रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी असते ही ट्रेन दादरून आणि सकाळी ती 7:30 एकतानगर या ठिकाणी पोचते। तर आताच मी आलेलो आहे पुण्यावरून या ठिकाणी इंद्रायणी एक्सप्रेसने। तर भयंकर गर्दी होती गाडीला कारण 3 दिवस सुट्ट्या पण आहे ना, शनिवार रविवार आणि सोमवार नाताची सुट्टी, तर ट्रेन एकदम जवळच भरलेली होती। आणि आता म्हणजे जवळ ती कल्याणला ती जवळपास रिकामी झाली आणि तिथे बसायला जागा भेटली, तोपर्यंत उभाच होतो। आता 10:30 आहेत आणि मी आता दादर या स्टेशनवर आहे, अजून 11:50 ट्रेन अजून खूप वेळ आहे। तर मी आता जाऊन बाहेर काहीतरी खातो वगैरे, भूक लागली आणि मग नंतर, आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम तर असं झालं, मी तिकीट बुक केलं होतं आपलं याचं तत्काळचं तिकीट बुक केलं होतं मी काल, पण त्याच्यात पण 40 वेटिंग होत्या, पण आता त्यांचा मेसेज आला आहे की वेटिंग पण कन्फर्म नाही झालं आहे। तर मी आता जनरलचं तिकीट काढून आलो, बघू ट्रेनीतूनच सुरुवात होते तर जनरलच्या डब्यात भेटली पाहिजे बसायला जागा, नाही तर मग परत गर्दी असेल तर अवघड होईल। तर दादरला ही जी ट्रेन येते एकता एक्सप्रेस ही वेस्टर्न साईडला येते, ही प्लॅटफॉर्म क्रमांक 5 या ठिकाणी ही ट्रेन येते। तर आता सध्या मी दादर या स्टेशनवर बसलो आहे, तर असं काही वातावरण आहे स्टेशनचं। तर मी आता काहीतरी खाऊन वगैरे येतो बाहेरून आणि मग मी तुम्हाला डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटेल। जर का ट्रेनमध्ये जागा वगैरे असली, म्हणजे बसायला जागा वगैरे असते, तर मी टाकेल व्हिडिओ, नाही तर मग आपण डायरेक्ट उद्या सकाळी एकतानगर या ठिकाणी पोहोचू। तर ट्रेन रात्री 12:00 आहे, ती जवळपास 7:30 एकतानगरला पोहोचेल। तर मी वाटलं तर तेव्हा भेटेन तुम्हाला, नाही तर मग एकदा ट्रेनमध्ये दाखवेल। आता आम्हाला जागा भेटली, ट्रेन रिकामी होती म्हणून आता जस्ट प्लॅटफॉर्मवर आली, म्हणजे एक तास आधीच त्यांनी प्लॅटफॉर्मवर लावले तर लवकर बसलो, पण त्याच्यानंतर
बॅगेचं बंदच तुटून गेला. बरं झालं विंडो सीट भेटलेली आहे. अजून पण इथं चालू आहे. चला तर मग मी आता हा प्रवास करतो आणि तुम्हाला उद्या भेटतो एक तनात. आता गाडी वडगाव आहे. काही जवळपास सगळीच गाडी रिकामी झाली. बसायला जागा नव्हती या गाडीमध्ये. आता वडगाव स्टेशनला पूर्ण गाडी खाली झाली. आता शेवटचं स्टेशन इथून एक तासावरच्या अंतरावर एकता नगर. तिथं गेल्यावर आता तुम्हाला भेटतो. वडोदरा एक्सप्रेस दादर ही आवणारी सूरत वडोदरा एकता नगर जनारी प्लॅटफॉर्म क्रमांक ए आवी रही छे. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुजरातमध्ये हार्दिक स्वागत. तर आता आपली जी ट्रेन आहे एकता नगर एक्सप्रेस ती एकतानगर या ठिकाणी आलेली आहे. आता वाजले आहे सकाळचे 7:15. तर 15 मिनटं ही टायमाची आधीच आलेली आहे. आणि आता ही जी स्टेशन आहे एकतानगर इथून जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ते खूप जवळ आहे. आणि इथून एक फ्री बस सेवा पण आहे, जेणेकरून तुम्ही ती बस घेऊन तुम्ही डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊ शकता. पण ती जी बस सेवा जी आहे ती म्हणजे ज्या ट्रेनचे टायमिंग्स असतात त्या टायमिंग्सवरच असते. म्हणजे आता अदरवाईज दुसऱ्या टायमिंगसाठी नसते. जसं की आता ही 7:30 येते तर त्या टायमिंगलाच त्या ठिकाणी ती बस सेवा आहे. आता मी बाहेर जातो आणि तुम्हाला आता चेंज वगैरे करतो, थोडं फ्रेश वगैरे होतो आणि मग आपण व्यवस्थितपणे स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरूया. हे बघा, हे एकतानगर रेल्वे स्टेशन आहे. खूप सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे आणि खास करून स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठीच याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, जेणेकरून लोकांनी इथे व्हिजिट करावे. आणि हे सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणून हे तयार केलेलं आहे. हे बघा, खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी टुरिस्ट आलेले आहे. आणि सगळ्यात पहिले तुमची जेव्हा तुम्ही स्टेशन करता या प्रकारे चेकिंग होते बॅगांची. आणि स्टेशन काय असं बाहेर आहे, खूप मस्त स्टेशन आहे. आणि जर का तुम्ही स्टेशनच्या बाहेर आला तर तुम्हाला अशी इलेक्ट्रिक बस सेवा भेटते. या स्टेशन आणि ही आहे इलेक्ट्रिक बस सेवा जी फ्री असते स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाण्यासाठी.
ही फ्री आहे इथून स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून. तुम्ही ही बस घेऊन स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाऊ शकता पार्किंगपर्यंत. पोचलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हे रेल्वे स्टेशनपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. हे बघा अशा प्रकारची बस तुम्हाला भेटते. आणि मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तर हा आहे स्टॅच्यू, हा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर आता आपण जवळून त्याला एक्सप्लोअर करूया. हा इथला पूर्ण बसचा पार्किंग एरिया आहे, म्हणजे या ठिकाणी बस तुम्हाला सोडते. आणि आता तुम्हाला हे जे दिसतंय पुढे काउंटर्स वगैरे, तर इथे तिकीट दाखवून तुम्हाला मध्ये जावं लागतं. चला तर मग आता आपण मध्ये जाऊया. या ठिकाणी अशा प्रकारचे लॉकर रूम आहेत. जसं तुम्ही एंट्री केलं ना बस डे पूर्ण आल्यानंतर, तर या ठिकाणी लॉकर रूम आहे. तर या लॉकर रूममध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला ते तुमच्याकडे जे मोठं लगेज असेल ते अलाउड नाही मध्ये नेण्यासाठी. आणि खायचे प्यायचे जे पण आयटम असतील, लिक्विड वगैरे, पाणी चालेल बहुतेक, पण बाकीच्या गोष्टी अलाउड नाही मध्ये नेण्यासाठी. फक्त तुम्ही एक छोटीशी हँडबॅग नेऊ शकता. आणि हे जे लॉकरचं आहे, हे लॉकर सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत असतं. तर सगळेजण आता लॉकरच्या लाईनीसाठी उभे. सगळ्यात पहिले इथे तुमचं चेकिंग केलं जातं तिकिटांचं. आणि मी तुम्हाला लॉकरचं सांगतो, जेवढं लवकर येता येईल तुम्हाला तुम्ही तेवढं लवकर या लॉकरसाठी, कारण की लिमिटेड लॉकर आहे आणि लॉकर पूर्णपणे फ्री आहे. तुम्ही तुमच्या बॅगा इथे ठेवून मध्ये तुम्ही फिरू शकता. मग ते बॅगा घेऊन फिरायची गरज नाही पडणार ना, त्याच्यामुळे तुम्ही लवकर या, लॉकरमध्ये बॅगा ठेवा आणि फिरू शकता. चला तर मग आता आपण मध्ये जाऊया. मी तुम्हाला तिकिटाची प्राईस वगैरे पण मध्ये सांगतो. मी जॅकेट घालून घेतलं, इथं थंडी वाजत होती. 15 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. बघा या ठिकाणी सगळे लोक फोटो वगैरे काढत आहे. उभे आहे स्टॅच्यू, हे गार्डन आहे. तर मी तुम्हाला इथं तिकिटाची प्राईस सांगतो. जर का तुम्हाला शक्य असेल ना तर तिकीट ऑनलाईनच बुक करा, कारण इथे आले ना तुम्ही विकेंडला जर का आले तर इथं उभं राहून तिकीट काढावं लागतं, म्हणजे खूप गर्दी होऊन जाते तिकिटासाठी. आणि मग जर का तुम्हाला तिकीट ऑनलाईन काढायचं असेल तर मी इथे साईट देईल इथं खाली व्हिडिओच्या इथे, त्या साईटवर जाऊन तुम्ही तिकीट काढू शकता. यांची साईट आहे SOU तिकीट्स म्हणून, म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी तिकीट म्हणून ही साईट आहे. या साईटवर जाऊन तुम्ही तिकीट काढू शकता. तर याचं जे बेसिक तिकीट आहे, ते बेसिक तिकीट म्हणजे याची जी तिकीट प्राईस आहे ती ॲडल्ट लोकांसाठी 150 रुपये आहे. 150 रुपये कशाची? तर 150 रुपये ते फक्त जे पाय ना त्यांचे
स्टॅच्यूचे पाय, तिथपर्यंत जाण्यासाठी 150 रुपये. आणि जर का तुम्हाला त्यांच्या छातीपर्यंत जावायला जायचं असेल, म्हणजे ते 45 मजल्यावर येते लिफ्टने जाता येते तिथे, तर त्याचे जे तिकीट आहे ते आहे 380 रुपये. ओके, त्याच्यामध्ये बसचे चार्जेस असतात, तुम्ही जे पण तिकीट काढताना त्याच्यामध्ये तुमचे बसचे चार्जेस असतात. आणि समजा तुम्ही 150 रुपयाचं तिकीट घेतलं, त्याच्यामध्ये पण बसचे चार्जेस असतात. एक प्रोजेक्शन व्ह्यू असतो संध्याकाळी 6 वाजेनंतर, तो पण त्याच्यामध्ये असतो. आणि एक व्हॅली ऑफ फ्लावर्स हे एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, ते पण त्याच्यामध्येच फ्री असतं. आणि दुसरं जे तिकीट आहे लहान मुलांसाठी ते आहे 90 रुपये. 90 रुपयामध्ये खालीच जाता येतं, म्हणजे पायाजवळ. आणि जे तिकीट आहे वरती जाण्यासाठी, जसं ॲडल्ट लोकांसाठी 380 रुपये, तसं लहान मुलांसाठी 230 रुपये आहे. आणि 3 वर्षांपर्यंत मुलांना सूट आहे, 3 वर्षांच्या पुढेच मुलांना तिकीट लागतात, त्याच्या आधी काय तिकीट नाही. तर असं आहे, आता मी चाललो आहे तिथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूच्या इथे. एकदम खतरनाक उंच स्टॅच्यू आहे, म्हणजे इथे जेव्हा तुम्ही जवळ येता ना तेव्हा एकदम जबरदस्त वाटतं. हे बघा, म्हणजे याच्यात तेवढं जाणवत नाही, पण एकदम खूप उंच आहे, खूप उंच. तर आता इथे जे मध्ये आहे, इथे मध्ये आहे म्युझियम आहे याचं. तर ते म्युझियमचं तिकीट वगैरे ते पण तुमच्या बेसिक अमाऊंटच्या तिकिटामध्येच इन्क्लुडेड असतं, इथं काही वेगळं तिकीट वगैरे नसतं. आणि आपलं जे 150 रुपयाचं तिकीट आहे ते बघता तुम्ही त्याचे जे अंगठा आहे त्या पुतळ्याचा स्टॅच्यूचा तिथपर्यंतच तुम्ही जाऊ शकता. हे आता आपण एक्झिबिशन सेंटरला आलो आहे, तर या ठिकाणी त्या स्टॅच्यूचे बांधकाम वगैरे कसं झालं ते असे इथे दाखवले, आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा इतिहास या ठिकाणी दाखवलेला आहे. बघा, जगातला सगळ्यात उंच स्टॅच्यू. ही एक्झिबिशन गॅलरी आहे. इथे सगळे गुजराती संस्कृतीचे इथे वॉलपेपर व्हिडिओज वगैरे लावलेले आहे. हे जेव्हा इनॉग्रेशन वगैरे झालं होतं स्टॅच्यू ऑफ युनिटीचं, त्याचं फोटो. हे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो चेहरा आहे, हे चेहऱ्याचं जे स्कल्पचर आहे एक, तसाच त्यांचा हुबेहूब एक छोटासा स्कल्पचर पण या ठिकाणी बनवलेला आहे, इथे पण एक्झिबिशन गॅलरीमध्ये. ती प्रतिमा कशी निर्माण झाली याच्याबाबत त्यांनी इथे एक व्हिडिओ पण लावलेला आहे. अशा प्रकारे आहे, मला ना ते वरती विविंग गॅलरीचं तिकीटच नाही होतं. विविंग गॅलरी म्हणजे ज्या ठिकाणी आपण जातो ना 45 मजल्यावर, त्या ठिकाणी ते तिकीट म्हणजे तिकीट होतं, पण स्लॉट नव्हतं अवेलेबल, तर ते तिकीट नाही भेटलं मला. तर त्याच्यामुळे आपण फक्त त्यांच्या पंजा जे तळपं आहे तिथपर्यंतच बघू शकतो.
या थिएटरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल सगळी माहिती to the building of the Sardar Sarovar Dam, consequently benefiting people, goes back to the time when he was the chief minister of... Statue of Unity हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, ज्याची उंची 182 मीटर म्हणजेच 597 फूट इतकी आहे. हा भारताच्या गुजरात राज्यातील केवडियाजवळ आहे. हे भारतीय राजकारणी आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते वल्लभभाई पटेल यांचे चित्रण करते, जे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री तसेच महात्मा गांधीजींचे अनुयायी होते. भारताच्या राजकीय एकात्मतेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल पटेल यांचा अत्यंत आदर केला जातो. वडोदरा शहराच्या आग्नेयेस 100 किलोमीटर सरदार सरोवर धरणासमोर केवडिया वसाहतीत नर्मदा नदीवर गुजरातमध्ये हा पुतळा आहे. दोन हजार 2010 या प्रकल्पाची पहिल्यांदा घोषणा करण्यात आली आणि भारतीय कंपनी लार्सन अँड टर्बोने 2013 बांधकाम सुरू केले. एकूण बांधकाम खर्च 27 अब्ज इतका आला. त्याची रचना भारतीय शिल्पकार राम व्ही सुतार यांनी केली होती आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2018 पटेल यांच्या 143व्या जयंतीनिमित्त त्याचे उद्घाटन करण्यात आले. तर आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला स्टॅच्यू ऑफ जो युनिटी आहे तो मी त्याला बघून वगैरे आलो. तर आता जे बाकीचे जे पर्यटन स्थळ आहे, जसं की इथं जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं मेन जे आहे ते हेच आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि याच्यासोबत जे ॲडिशनल आहे, जसं की तुम्हा हा बघा जो जर का तुम्हाला समोर दिसत असेल तर हा जो समोर आहे तो डॅम आहे, त्याला सरदार सरोवर डॅम असं म्हणतात, सरदार सरोवर डॅम. तर म्हणजे आता तुम्हाला मी बाकीचे ॲट्रॅक्शन सांगतो याच्यासोबत जे तुम्ही बघू शकता, जसं की फ्लावर ऑफ व्हॅली आहे, बटरफ्लाय गार्डन आहे, कॅक्टस गार्डन आहे, जंगल सफारी, नर्मदा नदीची आरती आहे, अजून सरदार सरोवर डॅम व्ह्यू आहे, स्पॉट व्ह्यू आहे. म्हणजे असे अनेक अट्रॅक्शन आहे आणि याच्यामधले बहुतेक अट्रॅक्शनची म्हणजे फी आहे, जसं की तुम्ही जे तुम्ही पैसे भरता 150 रुपये खालचे आणि 380 रुपये वरचे. तर त्याच्यामध्ये तुमचं प्रोजेक्शन शो संध्याकाळचा आणि आपलं जे फ्लावर ऑफ व्हॅली ऑफ फ्लावर आहे ते तुमचं कवर होतं. पण बाकीचे जे पण डेस्टिनेशन आहे त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस पे करावं लागतात, प्रत्येकाचे सेपरेट सेपरेट चार्जेस आहे. जसं की तुम्ही जर का जंगल सफारी केली तर त्याचे तुम्हाला 200 रुपये द्यावे लागतात, कॅक्टस गार्डनला बघायचं तुम्हाला 60 रुपये द्यावे लागतात. असे प्रत्येकाचे सेपरेट सेपरेट चार्जेस आहे. जे जेव्हा तुम्ही तिकीट ऑनलाईन बुक कराल तर मी तर म्हणेन की तुम्ही तिकीट ऑनलाईनच बुक करा, कारण इथं जर का तुम्ही आला तर तुम्हाला इथं लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. जर का तिकीट तुम्ही ऑनलाईन बुक केलं तर त्याच्यामध्ये मेन तिकीट हेच असतं आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटीचं, त्याच्यानंतर बाकी तिकीट तुम्हाला ॲड ऑन करायला लागतात. आता मी जर का बघितलं तर मी मला लिमिटेड तिकीटं भेटले कारण मी उशिरा बुकिंग केली. आता माझ्या तिकीटामध्ये तुम्हाला सांगतो मी, मला ते संध्याकाळचं प्रोजेक्शन व्ह्यूचा जो स्लॉट होता ना तो स्लॉटने भेटला आणि मला वरती पण जायचं होतं व्ह्यूविंग गॅलरीला 45. म्हणजे तिथे कसं आहे माहिती आहे का, सगळं स्टॅच्यू ऑफ युनिटी आहेत त्यांची जी छाती आहे छातीपर्यंत आपल्याला जाता येतं 45 मजले, आणि तिथून हा जो व्ह्यू आहे डॅमचा व्ह्यू समोरचा व्ह्यू बघता येतो आपल्याला. तर मी आज बघणार आहे पेट झोन आहे, स्टॅच्यू ऑफ एंट्री तिकीट आपलं झालं, युनिटी ग्लो गार्डन आहे, हे संध्याकाळी आहे, याच्यामध्ये पूर्णपणे लाईटिंग असते म्हणजे पूर्णपणे ग्लो गार्डन आहे. दुसरं आहे कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डन, नंतर आहे जंगल सफारी आणि व्हॅली ऑफ फ्लावर, हे तर फ्रीच आहे इन्क्लुडेड या तिकीटामध्ये. चला तर मग आता आपण बाकीच्या ठिकाणं पण एक्सप्लोअर करूया. आता मी थोडंफार नाश्ता वगैरे करतो आणि मग बाकीच्या ठिकाणी एक्सप्लोअर करण्यासाठी निघतो. नाश्त्याला मिसळ पावाचा ऑर्डर केला आहे कारण इथं सध्या गरम तरी मिसळ पावाच होता आणि ढोकळा वगैरे होता, ढोकळा नाही म्हटलं. आता मिसळ पाव खाऊन पुढची जागा आपण भेट करायचो.